मित्रांनो नमस्कार, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा विषय हा भारतीय न्याय संहिता विधेयक 2023 मध्ये जे काही नवीन नवीन बदल आपल्याला समोर येणार आहेत की येऊ घातलेले त्यातल्या काही कलमांची माहिती घेणार. आणि आजचा कलम जो आहे तो आहे बलात्काराविषयी, कलम 375 आणि 376. आता कलम जो IPCचा कलम 375 आहे जो बलात्काराच्या गुन्ह्याची व्याख्या करतो आणि बलात्कार म्हणजे काय यात वैवाहिक बलात्कारचा मुख्य अपवाद समाविष्ट आहे. एखाद्या पुरुषाने स्वतःच्या पत्नीशी केलेला लैंगिक संबंध किंवा लैंगिक कृत्य, पत्नीचं वय 18 कमी नाही तर तो बलात्कार नाही म्हणून मानला जातो. IPC 376 मध्ये बलात्कारासाठी शिक्षा येते जी 7 ते जन्मठेपापर्यंत आहे. काही प्रकारच्या दोषींसाठी वेगळी कठोर शिक्षा सुद्धा त्यात प्रावधान आहे. IPC कलम 375 आणि 376 दोन्ही संहितेचा अध्याय लैंगिक गुन्हे या उपशीर्षकाखाली आहेत आणि मानवी शरीरावर परिणाम करणारे अपराध म्हणून मानले जातात. प्रस्तावित BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता विधायक 2023 मध्ये प्रस्तावित संहितेत कलम 376 नाही. यात प्रस्तावित संहितेत कलम 63 अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्याची व्याख्या करण्यात आली आहे. IPC अंतर्गत बलात्काराचा गुन्हा ठरणाऱ्या सक्तीच्या लैंगिक संबंधाच्या 7 प्रस्तावित संहितेत कायम ठेवण्यात आलेल्या आहेत. वैवाहिक बलात्काराचा अपवाद देखील कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाने स्वतःच्या पत्नीशी केलेले लैंगिक संबंध किंवा लैंगिक कृत्य, पत्नीचे वय 18 कमी नाही तर तो बलात्कार नाही म्हणून म्हटलं जाणार आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर 375 आणि 376 बलात्काराचा जो कलम आहे तो कलम फक्त बदल झालेला आहे. आणि तो कलम 63 वरती आलेला आहे. 63 मध्ये आणि 64 मध्ये तुम्हाला त्या संदर्भातली संपूर्ण माहिती मिळते. बाकी खऱ्या अर्थाने फार काही ऍडिशन सबट्रॅक्शन नाही. अर्थात इतर काही ऍडिशन झालेले आहेत ते वेगळ्या आपण व्हिडिओमध्ये नक्की माहिती करून घेणार आहोत. जे खास करून अमानवी प्रकारे बलात्कार किंवा जे मृत्यू करतात स्त्रियांबाबत आहे त्याचे काही वेगळे बदल आहेत ते वेगळे नंतर बोलू. आजच्या जो व्हिडिओचा विषय होता तो खास करून 375 आणि 376 बलात्काराविषयी होता, जो आता 63 कलम होणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईन. तिथपर्यंत अनुमती द्या. धन्यवाद.